बुलेटिन मध्ये स्वागत. धाराशिव जिल्ह्यात खासदार आणि आमदार यांच्यातील राजकीय वाद चांगलाच पेटलाय. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी एकमेकांना जोरदार टोले लगावले. दोन्ही नेत्यांनी टीका करताना केलेली भाषा ऐकून रस्त्यावरील भांडणाची आठवण होते. पाहूयात दोन्ही नेत्यांमधील फाईटचा हा रिपोर्ट. हे अर्धवटराव जे आहेत ते शेतकऱ्यांचं हित कुठेच बघत नाहीत, चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करतात. विद्यमान खासदार आणि आमदारांनी एकमेकांविषयी उधळलेली ही मुक्ताफळ. खासदार ओमराजे निंबाळकरांनी गेल्या आठवड्यापासूनच महायुतीला आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये तुमचा उमेदवार कोण असा सवाल निंबाळकरांनी उपस्थित केलाय. मराठा आरक्षणावर घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे धाराशिव लोकसभा मतदारसंघात ओमराजे निंबाळकरांचं पारडं जड झालंय आणि त्यामुळे ओमराजे निंबाळकरांनी महायुतीला आव्हान द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आमदार राणा जगजितसिंह पाटीलही मैदानात उतरले. ओमराजे निंबाळकरांचा उल्लेख त्यांनी अर्धवटराव असा केला. हे अर्धवटराव जे आहेत ते शेतकऱ्यांचं हित कुठेच बघत नाहीत, चमकोगिरी करण्याचा प्रयत्न करतात आणि प्रत्येक विषय जो आहे तो एक तर अर्धवट सोडतात किंवा जे व्यवस्थित चाललंय, नियोजनबद्ध चाललंय, त्याच्यामध्ये खोडे घालतात. धाराशिव, तुळजापूर, सोलापूर रेल्वे भूसंपादन प्रक्रियेमध्ये राणा जगजितसिंह पाटील उद्घाटनाची घाई करत असल्याचा आरोप ओमराजे निंबाळकरांनी केलेला होता. त्या आरोपांवर पाटलांनी चांगलाच पलटवार केलाय. त्यामुळे पाटलांनी शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप ओमराजे निंबाळकरांनी केला. हा मूळ मुद्दा विचारला की पुढच्या माणसाला म्हणायचं आता ह्या पावशेरला काय बोलावं नेमकं सांगा की आता पावशेर विकायचं नाही समजा ग्रामीण भागात, कुणाला माहित आहे कॉन्व्हेंट मध्ये शिकलेल्या माणसाला काय करायचंय पावशेर काय असते, अर्ध्याच्या अर्धा असते म्हणून सांगा पावशेर ही त्याच्या पाठीमागची वस्तुस्थिती आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटातले खासदार ओमराजे निंबाळकर यांची लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते. त्यामुळे ओमराजे निंबाळकर आक्रमकपणे मैदानात उतरले तर भाजपकडून राणा जगजितसिंह पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. परिणामी दोन्ही संभाव्य उमेदवारांनी आतापासूनच राजकीय लढाईला सुरुवात केली आहे. बालाजी निर्फळ, न्यूज 18 लोकमत, धाराशिव.